सोनी मराठीवरील हम बने तुम बने या मालिकेत नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक गोष्टींवर भाष्य करण्यात येतं. मग ते मुलींची मासिक पाळी असो किंवा तृतीय पंथींबद्दल असो, अशा अनेक महत्वाच्या विषयांवर चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकण्यात येतो. यावेळी देखील डोमेस्टिक व्हायलन्सवर भाष्य करण्यात येणार आहे. यावेळी बने कुटुंबामध्ये मध्यरात्री शर्मिली तिच्या आईला म्हणजेच कादंबरीला घेऊन येते आणि त्यांच्या घरी काहीतरी इमर्जन्सी आलीये असं सांगताना कादंबरी तिला अडवून घरात शॉर्ट सर्किट झाल्याचं खोटं कारण सांगून तिथेच राहू का म्हणून विनंती करते. शर्मिली, हो, तुम्हाला सगळ्यांना सॉरी एवढ्या रात्री डिस्टर्ब करण्यासाठी आणि उठवण्यासाठी, बट ही माझी आई आणि आमच्या घरी अचानक आता इमर्जन्सी आली एक. ते अचानक ना, मी सांगते, मी कादंबरी, हिची आई. आमच्याकडे शॉर्ट सर्किट झालंय, हा, आणि खूप अंधार झालाय आणि हिचे बाबाही घरात नाही आहेत आणि शेजारीही कोणी नाही आहे, त्यामुळे ही खूप घाबरली. आम्हाला आजची रात्र इथे राहता येईल का प्लीज? काय विचारायचं, या ना, या आत बाळा, या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कादंबरीच्या हातावर, गळ्यावर आणि कपाळावर मारल्याचं निशाण बने कुटुंबाला दिसतं. मात्र कादंबरी त्यांच्यापासून सगळं लपवून ठेवत असते. घे ना, घे, एन्जॉय. मी जरा मी बघते ना ती कुठे गेली. आले सॉलिड पर्सनॅलिटी आहे ना त्यांची, जरा घोळ आहे. तू लवकर बॅग घेऊन आपल्याला घरी जायचं, मूर्खपणा करू नकोस. शर्मिली, ऐक ना शर्मिली, नंतर ती फोनवर तिच्या नवऱ्याशी बोलताना या सगळ्या प्रकाराबद्दल कोर्टात आता बोलू असं म्हणते आणि बने कुटुंब ते सगळं ऐकत असतो. नवरायस म्हणजे काय, विकत नाही घेतलंय तुम्हाला? नाही नाही, आपण समोरासमोर बोलायला बसलो ना की काय होतं हे आपल्याला दोघांनाही चांगलं माहिती. कळलं का तुला? ते तुला जे बोलायचं तो आता कोर्टात बोल माझ्याशी. तेव्हा शर्मिली म्हणते की हा धाडसीपणा फक्त फोनवरच आहे. आदल्या रात्री तिला बने कुटुंबाकडे आणलं नसतं तर कादंबरीचा जीवच गेला असता असं ती म्हणते. ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तुझी आई एकदम सॉलिड आहे शर्मिली, ताडताड बोलते तुझ्या बाबांना. ते फक्त फोनवरच आहे. काल रात्री मी तिला इथे आणलं म्हणून निभावलं, तर ती मेली असती बाबांचा मार खाऊन खाऊन. अग, तुझ्या कपाळावर काही लागले का? कपाळावर कुठे? नाही, ती जन्मखूण आहे. नक्की परमेश्वरानं दिलेली जन्मखूण आहे की पती परमेश्वरानं केलेली जखम आहे? तेव्हा कादंबरी घडलेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगते आणि नवऱ्याला राग आला की त्याचा ताबा सुटतो आणि तो हातात येईल त्याने मारतो असं ती म्हणते. तेव्हा सगळ्यांनाच खूप राग येतो आणि तुलिका तर त्याला मारायलाच गेली असती असं म्हणते. काल रात्रीच का नाही सांगितलं सगळं? तिथे येऊन धुतला असता त्याला. बायकोवर हात उचलतो म्हणजे काय? चिडला की त्याचा ताबा सुटतो स्वतःवरचा आणि मग हातात येईल त्याने मारत सुटतो. कादंबरीला तिच्या नवऱ्याच्या तावडीतून बने कुटुंब सोडवेल का? ते तिची कशी मदत करतील? हे सगळं बघण्यासाठी पहा हम बने तुम बने बुधवार ते शनिवार रात्री 10 वाजता फक्त सोनी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनचे असेच अपडेट मिळण्यासाठी तुम्ही पहा आणि सबस्क्राईब करा रातची मराठी शोबस. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.